आताची सर्वात मोठी बातमी हाती येते राम कदम यांची जीप छाटा आणि 5 लाख रुपये घेऊन जा असे धक्कादायक विधान माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी केलं आहे. राम कदम यांनी महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी हे आवाहन केलंय. राम कदमाची जीप छाटा 5 लाख रुपये घेऊन जा. राम कदमाची जीप छाटा 5 लाख रुपये घेऊन जा. ज्या महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत, ज्यांनी स्त्रीला आपली आई समान समजलं, अशा महाराष्ट्रामध्ये मराठ्याच्या कुळात जन्माला आला आमदार राम कदम यांनी जाहीर वक्तव्य करावं, मुलीला पळवून आणा, लग्न लावण्याकरता मी मदत करतो, असे हे आमदार राम कदम यांची जीप छाटली पाहिजे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप वानखडे फोन लाईन वरून जोडले गेलेत. काय सांगाल संदीप? रश्मी, गेल्या 2 दिवसाआधी भाजपाचे आमदार राम कदम यांनी महिलांना अपमानित करण्याचं असं एक वक्तव्य केलं होतं आणि याच वक्तव्याला धरून याच पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यामध्ये महिला असतील पुरुष असतील यांचा जो रोष आहे या वक्तव्यावर आपल्याला पाहायला मिळाला. आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी एक जाहीर आव्हान केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये आव्हान असं केलं आहे त्यांनी की राम कदम यांची जीप छाटा आणि 5 लाख रुपये घेऊन जा, अशा पद्धतीचं त्यांनी रोष व्यक्त केला. आणि महिलांच्या प्रती जो आदर आहे तो आदर हा जो महाराष्ट्र आहे हा शाहू फुले आंबेडकरांचा शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारा हा महाराष्ट्र आहे. आणि राम कदम यांनी जे वक्तव्य केलंय ते महिलांना अपमानित केल्याचं केलंय, त्यामुळे कुठेतरी एखाद्या कार्यकर्त्याने किंवा जे एखाद्या कार्यकर्त्याने पुढे येऊन त्या राम कदमांची जीप छाटावी आणि 5 लाख रुपयांचं जे बक्षीस आहे हे माझ्याकडून घेऊन जावं, अशा पद्धतीचं आव्हान त्यांनी एका व्हिडिओच्या मार्फत केलेलं आहे. रश्मी, धन्यवाद संदीप दिलेल्या माहितीबद्दल. तर राम कदम यांची जीप छाटा आणि 5 लाख रुपये घेऊन जा असे धक्कादायक विधान माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी केलं आहे.